आवाज मानदेशाचा। घरगुती सिलेंडर मधील गॅस वाहनात भरून देणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आलाय। कराड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्च नजीक एका खोलीमध्ये हा बेकायदेशीर अड्डा चालवला जात होता। त्या ठिकाणी पोलीस तसेच महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी पहाटे छापा टाकून 3 रिक्षांसह इतर साहित्य जप्त केले। संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शहरातील कासमभाई बोर्डिंग मधील एका खोलीमध्ये घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू होता। गत अनेक महिन्यांपासून संबंधितांकडून हा उद्योग केला जात होता। याबाबतची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली। दररोज अनेक रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या घरगुती गॅस भरला जात होता। याबाबत संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या, मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते। मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार विजय पवार आणि पुरवठा विभागाचे अधिकारी महादेव अष्टेकर यांनी या अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली। यावेळी काही रिक्षाही त्या ठिकाणी आढळून आले असून एक गॅस वाहतूक करणारे वाहनही घटनास्थळावर गॅसच्या टाक्यांसह आढळून आले आहे। घटनास्थळावर सध्या संबंधित विभागाकडून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। मांच ओव्हर न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार माने बिदाल। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांच ओव्हर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।